श्रावणामध्ये केवळ निसर्गच फुलून येतो असं नाही हं, यामध्ये सण, व्रतवैकल्य, उद्यापनं असे वेगवेगळ्या कार्यक्रमांनी सुद्धा हा श्रावण गजबजलेला असतो आणि या सर्व कार्यक्रमांनी माणूस हा सुखावूनच जातो. श्रावणाचं अतिशय विलोभनीय दृश्य आणि नयनरम्य वर्णन कवितेने या कवितेमध्ये केले आहे. आपण कवितेला सुरुवात करूया. असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो, सृष्टी जागा चित्रकार हिरवा देखावा रेखितो. बघा हं, कवीने श्रावणाला रंगारी असं म्हटलेलं. रंगारी म्हणजे कलाकार. श्रावण हा एक उत्तम कलाकार आहे आणि एक चित्रकार पण आहे आणि त्याच्या तो दिव्य कुंचल्याने तो हिरवा रेखा देखावा रेखाटतो. किती सुंदर दोन ओळीमध्ये अर्थ भरलेला आहे. श्रावणाची सुरुवातच कवितेने कवीने इतकी छान केली आहे. आपण आता पुढचे कडवं पाहूया. कलावंत हा साजिरा काय त्याची कलागत, जागोजागी चित्रांचीच त्यानं मांडली पंगत. श्रावण हा सुंदर कलाकार तर आहेच आहे, तो अजब किमयाकार पण आहे. आणि त्यांनी काय केले, सुंदर चित्रांची अशी रेखाटणी केली, त्यांनी रांगच केली आणि या रांगेला त्यांनी पंगत हे नाव दिले आणि या पंक्तीमध्ये त्यांनी प्रत्येक चित्र रेखाटले आहे असे ह्या दोन ओळींचा अर्थ होतो. नाचे दरी डोंगरात जिम्मा खेळतो नदीशी, रिमझिम पहाळीचं गाणं बोलतो झाडांशी. हा श्रावण आहे ना, हा दरी खोऱ्यात नाचतो, डोंगरामध्ये नाचतो, डोंगरावर नाचतो, नदीच्या पाण्यामध्ये सुद्धा त्याचं रूप आपल्याला दिसतं. आणि हा काय करतो, हा नदीच्या झोके खेळतो, त्यांच्यासाठी हा झोके बांधतो, पन्हाळी पन्हाळीचं तो रूप घेतो असं ह्या दोन ओळीमध्ये अर्थ स्पष्ट होतो. वेण्या गुंफितो वेलींच्या, वेली लाजल्या लाजल्या, पाना फुलांचे पातळ थेंबा थेंबांनी सजल्या. बघा हं, वेलींच्या तो वेण्या घालतो. जेव्हा तो वेण्या घालतो, वेण्या घालतो म्हणजे वेली तो एकमेकात गुंफतो. आणि ह्याला कवीने अतिशय सुंदर उपमा दिली की ह्या वेली एकमेकात गुंफणे याला कवीने वेण्यांची उपमा दिली. मग अशाच प्रकारे तो वेलींची वेणी घालतो आणि ह्या वेणी घालताना ह्या ज्या वेली आहेत ह्या इतक्या लाजतात, त्या लाजून अगदी चुर्र होतात. आणि मग काय होतं, पाना फुलांचे पातळ नेसून थेंबा थेंबांनी सजल्या. मग पाना फुलांचं त्यांना पातळ नेसवलं जातं. आधी वेणी तर घातलेली आहेच आहे, त्याच्यामुळे ते वेली लाजलेल्या आहेत आणि मग पाना फुलांचं पातळ घालतात आणि मग त्या इतक्या ठसतात, छान सजवून छान तयार होतात आणि म्हणून सुद्धा परत त्या लाजतात. झुले पोरांना झुलाया असे टांगती झाडाला, देतो झुलता झुलता लय पोरांच्या गाण्याला. पोरांना झोके घेण्यासाठी श्रावण झाडांना काय करतोय, फुले बांधतोय, त्यांना झोके देण्यासाठी झुले बांधतोय. झाडाला असं उंच उंच झुले घेतात आणि मग ते त्यांच्यासाठी तो झोका बांधतोय. आणि मग काय होतं, हे झोके घेता घेता मुलींना गाणं म्हणावंसं वाटतं, त्यांना एक एक गाणी सुचतात आणि मग गाण्या म्हणताना त्यांच्या गाण्याला इतका नादमय लय प्राप्त होतो आणि अशा तऱ्हेने ते झोके घेण्यातच इतके रंगून जातात. श्रावण महिन्याने त्या मुलींसाठी झोके बांधले त्याचा आनंद ह्या मुली खूप छान प्रकारे घेत आहेत असं कवीला म्हणायचं. पोरांमध्ये खेळायला होतो श्रावण खेळ गा, दही हंडीच्या संगती चिंब गोपाळ अवघा. लहान मुलांच्या खेळात श्रावण त्यांचा सवंगडी होतो. सवंगडी म्हणजे सोबती, सखा, मित्र, आणि तो त्यांच्या बरोबरीनं त्यांच्याशी खेळायला लागतो. आता आणि दही हंडीच्या काल्यामध्ये त्यांच्याबरोबर तो चिंब भिजलेला असतो. दही हंडी श्रावणामध्ये, दही हंडी हा अतिशय सुंदर एक सोहळा असतो. सगळी मुलं एकत्र येतात, दही हंडी खेळतात. आता दही हंडीचा काला म्हणजे काय असतो, दही हंडीचा काला म्हणजे पोहे असतात, त्याच्यामध्ये दही घालतात, दूध घालतात, मिरच्या घालतात, चुरमुरे असतात, काही काही त्याच्यामध्ये फार सगळंच त्याच्यामध्ये एकत्र घालतात आणि तो असा एकत्र कावलवला जातो आणि तो दही हंडीमध्ये ठेवतात. आणि मग ते दही हंडीचा खेळ असतो, एकमेकाच्या अंगावर मुले चढतात आणि त्या मुलांनी दही हंडीला हात लागू नये, त्या मुलांचा प्रयत्न त्यांचा दिसावा म्हणून त्यांच्या अंगात इतकं पाणी होतात. पण मुलंच ती थोडीच हारणार आहेत. मुलं इतके वर जाऊन जाऊन उंचापर्यंत दही हंडीला हात लावतात आणि दही हंडी फोडतात. हा कृष्णाचा अतिशय आवडता खेळ आहे आणि हा खेळ तर काही दोन चार मुलं घेऊन खेळत नाही हं, त्याच्याबरोबर त्याला सवंगडी लागतात आणि सवंगड्यांबरोबर हा दही हंडीचा खेळ तो साजरा करतो.